मंडळी नमस्कार. आजच्या रविवारच्या भागात मी तुमचं सहर्ष स्वागत करते. मंडळी बघा ना, चिमणी आपल्या पिलांसाठी एक एक काटा वेचून झाडावर छानसं घरटं बांधते. मधमाशांचं पोळच घ्या, सुबक षटकोनी आणि एकसारख्या हजारो खोल्या असलेलं मधमाशांचं पोळं म्हणजे प्रगत स्थापत्यशास्त्राचा नैसर्गिक नमुना आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर प्राणी जगतातली अशी उदाहरणं आपल्याला माहितीच आहेत, पण प्राण्यांच्या त्या वैशिष्ट्याचं निरीक्षण करताना आपण कधी त्या नजरेतून झाडांकडे पाहिलंय का? ओम स्वामी समर्थ साधना केंद्रामध्ये काकांनी जी झाडं लावली आहेत त्या झाडांकडे काकांचा बघण्याचा दृष्टिकोन फारच वेगळा आहे, आणि तो आपण जाणून घेऊया काकांकडूनच. चला तर मग. नमस्कार मंडळी, आज रविवार म्हणल्याप्रमाणे भेटायला आलोय तुम्हाला. तुम्ही कसे आहात? छान आहात ना? वनस्पतींना आपण खूप असं किरकोळ समजलं जातं, पण असं काही करू नका, कारण वनस्पतीच आपला रोज जगवत आहेत. अनेक वनस्पतींची औषधं आपण घेतो. बघा, तुम्ही हार्टवरती अर्जुनरिष्ट अर्जुन साधना या वृक्षाचा उपयोग केला जातो. आपल्याला पोट म्हणजे आपण भरपूर खातो ते साफ करण्याचं काम त्रिफळा चूर्ण करतं. त्या त्रिफळामध्ये आवळा, भेडा आणि हिरडा ह्या तीन गोष्टी असतात की नाही, म्हणजे झाड हे आपल्याला किती उपयोग करतं बघा. आता तसंच बघायला गेलं तर आमच्याकडे नक्षत्रवन आहे. त्या नक्षत्रवनाच्या झाडांचे का उपयोग करतात ह्याचे आम्ही अनेक मोठमोठे प्रयोग केले. तसा एक मोठा प्रयोग म्हणजे पुण्यातील फलज्योतिष कार्यालयाचे संस्थापक पंडित विजय जकातदार सर यांनी त्यांचे अनेक विद्यार्थी, म्हणजे जे विद्यार्थी ज्योतिर्भास्कर आहेत, ज्योतिर्मार्तंड आहेत, ज्योतिष पंडित आहेत, विशारद आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना घेऊन ते आमच्याकडे नक्षत्रवनात आले. नक्षत्रवनात ते बसताना त्याच्या अगोदर आम्ही त्यांची मेडिकल केली. मेडिकल म्हणजे काय बघितलं आम्ही? त्यांचा डायबिटीज बघितला, बी पी बघितला, त्यांचं मानसिक स्वास्थ्य बघितलं. हे सर्व चेक केल्यानंतर आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या विद्यार्थ्यांना आम्ही नक्षत्रवनामध्ये बसवलं. साधारण 3 तास ते बसल्यानंतर आम्ही पुन्हा एकेकाला घेतलं आणि त्यांची पुन्हा मेडिकल आम्ही केली. आश्चर्याचा धक्का बसण्यासारखेच रिझल्ट होते. अनेकांचे रिझल्ट नॉर्मल आले, काहींचे रिझल्ट खूपच चांगले आले, आणि मला असं म्हणायचं की साधारण 90% रिझल्ट हे आम्ही पॉझिटिव्हमध्ये होतो. असे अनेकदा प्रयोग त्यांनी केले, म्हणजे एक प्रयोग करून आम्ही थांबलो नाही, तर आम्ही 6 वेळा हे प्रयोग केले आणि 6 वेळा आम्ही सक्सेस झालो याच्यामध्ये. विजय जगादार सर तिथे नेहमी येतात आणि नेहमी हे प्रयोग करतात. तर म्हणजे सांगायचा उद्देश असा की झाडांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला खूप चांगला असला पाहिजे, त्यांच्या भावना पण जपल्या पाहिजेत, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण खरं सांगायचं तर आपल्या जगवणारे तेच आहे तो सर्वतोपरी. दुसरी गोष्ट अशी की झाडांकडे बघण्याचा दृष्टिकोन आम्ही किंवा आमची संस्था अशी ठेवते की झाड हे सिव्हिल इंजिनियर पण आहे, मॅकॅनिकल इंजिनियर आहे आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियर पण आहे. आता कसं ते आपण बघूया. सिव्हिल इंजिनियर म्हणजे ज्यावेळेला तुम्ही बी लावता, बी थोडंसं झाड म्हणजे उगवतं, मोठं होतं, ते मोठं होत असताना त्याची मुळे चारही बाजूला ते पसरवतात, म्हणजे आपला बेस पक्का करतं. जसं तुम्ही बिल्डिंग बांधताना पहिल्यांदा PCG करता, फुटिंग करता, त्या पद्धतीने झाड हे स्वतःचा बेस पक्का करतं. ते करत असतानाच ते जेव्हा मोठं होत जातं ते खालचं पाणी ते लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक इंजिनियर म्हणजे त्याला सेन्सर आहेत बारके, ते सेन्सरने ते वरती पाणी द्यायचा प्रयत्न करतात. हळूहळू झाड जसं जसं मोठं होत जातं तसं त्याच्या फांद्या पण खूप मोठमोठ्या होतात, तेव्हा ते मॅकॅनिकल इंजिनियर होतं. बघा ना कसं ते. आता झाड असतं छोटं, फांद्या त्याच्या भल्या मोठ्या असतात, लांबच्या लांब, पण त्या मोडतात का? तर नाही. तुम्ही घरामध्ये हे प्रयोग करून बघा. एखादा बीम असा लावून बघा, जर तो व्यवस्थित त्याला जर आधार दिला तर काळकण तुटेल, पण झाड मात्र आपली फांदी कुठलीच अशी एरवी कधीही तुटून देत नाही. वादळ आलं, निसर्ग आहे शेवटी तो, त्यात काही होऊ शकतं, पण एरवी झाड स्वतः कधीही आपली फांदी तुटू देत नाही, कारण त्याच्याने वायर रोप्स आहेत बारीक 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 बारीक, पकडून धरतं घट्ट. आणि सगळ्यात कौतुकाचा भाग म्हणजे झाडाची उंची साधारण
200 फूट होते, अंदमानमध्ये तर 300 फुटाची झाड आहे, पण शेवटपर्यंत ते पाणी नेतो असं काही करत नाही की आज इकडेच पाणी दिले आज तिकडेच पाणी दिले, नाही ते शेवटपर्यंत सगळ्यांना पाणी करतो. मला तुम्ही सांगा मंडळी की पहिल्या मजल्यावर जर आपल्याला पाणी न्यायचं असेल तर आपण त्याला कितीची मोटर लावतो हा आपण पहिल्यांदा हेड शोधतो. एका एक्सपर्टला बोलवतो आपण की माझा पहिल्या मजल्यावर पाणी न्यायचं आहे, सांग किती HP ची मोटर लावू. मला सांगा झाड जर 300 फुटापर्यंत पाणी नेतं कितीची HP ची मोटर लावत असेल होते खाली, तर नाही ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे, ते बरोबर पाणी घेऊन जातो वरती सगळ्यांना पुरवतं, सगळ्यांना शेवटच्या पानापर्यंत ते पाणी पुरवतं. असं ते दुजाभाव करत नाही हो, आज इकडे दिले उद्या तिकडे दिले परवा तिकडे दिले असं ते करत नाही. ह्याच्यातनं शिकण्यासारखी गोष्ट खूप चांगली आहे, एकत्रीकरण. ते आपल्याच फॅमिलीमध्ये कोणाचा दुजाभाव करत नाही, सर्वांना सारखं देतात. फळंसुद्धा बघा तुम्ही, फळंसुद्धा सगळी सारखी येतात, असं होत नाही आज एकाच फंदीला फळ लागले असं ते करत नाही. दुसरी गोष्ट, आपण ती फळं तोडतो बघा, तोडूनच घेतो ना आपण, आपण कुठे त्याला रिक्वेस्ट करतो की अरे मी तुझं फळ तोडणार आहे, नाही आपण ती तोडून घेतो. तोडून घेतल्यानंतर ते तुम्हाला काही त्रास देतं का हो? काही नाही करत, ते सहन करतं, सहन. आपण ती तोडतो त्याच्याबद्दल आपण त्यांना काय देतो? काही देत नाही. ज्याला निवृत्ती असं म्हणतात, वैराग्य जसं म्हणतात, सेम झाडांचे पत्करले हो तुमच्यासाठी. झाड तुम्हाला भरघोस देतंय, तुम्ही ते घेताय, त्याच्याबद्दल तुम्ही काय करता? त्यांना तुम्ही त्यांना काय देता? जी झाडं सांभाळतात त्यांना ते पाणी देतात, खते देतात, तुम्ही उपकार केल्यासारखं असेल का? नाही. जंगलामध्ये पण काही झाडं आहेत ना अशी, ती झाडं सुद्धा तुम्हाला देतात ना फळं, त्यांचं कोण निगा राखतो? तो निसर्गात राखतो की नाही? एकमेकांना ते सांभाळतात. ते असं होत नाही की वडा शेजारी चिंच आहे तर चिंचेला चिंचच लागणार नाही, असं होत नाही. वड त्याला सांभाळून घेतो, चिंच वडाला सांभाळून घेते, म्हणजे एकमेकाला सांभाळून घेण्याची वृत्ती जी आहे ही त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. आपल्याला ऑक्सिजन देतात हे तर खूप मोठं काम आहेच आहे, पण हे सुद्धा शिकण्यासारखं झाडांकडनं खूप आहे. म्हणजे आपण म्हणून गुरु, गुरु कोण? तर झाडच आपली गुरु आहेत. बघा तुम्ही वड, पिंपळ, उंबर ही मोठी ऋषीतुल्य झाड आहेत, मोठमोठी वृक्ष आहेत, केवढ्या मोठ्या भावना आहेत त्यांच्या, फार खूप सुंदर आहे हे सगळं. मला असं वाटतं सगळ्यांनी ह्याचा प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायला खरंच काही हरकत नाही. अनेक संस्था झाडं लावतात, मला असं वाटतं की झाडं लावा ती टिकवा आणि त्यांच्या भावनांचा पण विचार करावा. नुसतंच तुम्ही देणं दिल्यासारखं काही करू नका, ते तुम्हाला तसं करता येत का? तर नाही करत. ते एक दिवस असं म्हणतात का की तुम्हाला मी आज ऑक्सिजन देणारच नाही आहे, असं ते करत नाही. मला तुम्ही सांगा, झाडच जर नसते तर तुम्ही ऑक्सिजन किती विकत घेतला असता? एक सिलेंडर घेतला घ्यायचा म्हणला तुम्हाला किती पैसे लागतात? इथे फुकट तुम्हाला झाडं देतात हो सगळं, तुमच्या सेवेला ते तत्पर आहे. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जरूर संवर्धन तसं करा, त्यांना जपा. तुमच्या घरातला एक व्यक्ती आहे म्हणून तुम्ही त्यांना तसंच त्यांना तुम्ही जपाओ. बघा तुमच्यासाठी ते काय किमाया करतात. धन्यवाद. तर ऐकलात मंडळी, एका झाडाची किती वैशिष्ट्ये असू शकतात? आपल्या आजूबाजूला उभे राहून न बोलता आपले हे मित्र कितीतरी गोष्टींमध्ये आपल्याहून खूप प्रगत आहेत. तर मंडळी, जाता जाता तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओखाली सबस्क्राईबचं तुम्हाला एक लाल बटन दिसेल, तिथे तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे आणि ते अगदी मोफत. आणि त्याचबरोबर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तर भेटूया आपण पुढच्या रविवारी काकांसोबत एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.